नमस्कार, मी अस्मिता। माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा। त्याच्यासाठी इथे 2 कप भिजवलेला साबुदाणा मी घेतला आहे। साबुदाणा अगदी सॉफ्ट असा भिजला आहे। रात्रभर मी साबुदाणा भिजवून घेतला होता। आता इथे आपल्याला बाइंडिंग येण्यापुरतं बटाटे घालायचे आहेत। सुरुवातीला मी 3 छोट्या आकाराचे बटाटे इथे घेतले आहे आणि कुस्करून आपल्याला ते बटाटे साबुदाण्यामध्ये ॲड करायचे आहे। 1 साबुदाणा आणि बटाट्याचा 1 गोळा तयार झाला पाहिजे इतके आपल्याला बाइंडिंग येण्यापुरते बटाटे इथे घालायचे आहे। गरज पडल्यास आणखी आपण बटाटे इथे ॲड करू शकतो। मिरची आणि आल्याची पेस्ट मी इथे वापरली आहे। इथे 1 टेबलस्पून मी राजगिराचं पीठ वापरलं आहे। राजगिरा पीठ वापरणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही आवडत असल्यास वापरू शकता। टेस्ट यांनी छान येते। आवडीप्रमाणे कोथिंबीर आपल्याला इथे वापरायची आहे। तुम्ही उपवासाला जे जिन्नस वापरत असाल ते इथे वापरू शकता आणि वापरत नसाल तर स्किपही करू शकता। इथे 2 टेबलस्पून मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे। चवीप्रमाणे इथे लाल तिखट आपल्याला वापरायचे आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ। आता सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। सर्व साहित्याचा 1 गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। साबुदाणा आणि बटाटा चांगला मळून आपल्याला 1 गोळा तयार करायचा आहे, म्हणजे आपले वडे हे चांगल्या पद्धतीने बाइंड होतील। आणखी 1 बटाटा मी इथे ॲड केला आहे। 2 कप साबुदाण्याला मला 1 कप बटाट्याचा लगदा इथे मी वापरला आहे आणि चांगला हाताने चुरून आपल्याला सॉफ्ट असा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपले वडे हे चवीला छान होतील आणि वडे हे चांगले आपले तयार करता येतील। आता थोडा तेलाचा हात घेऊन वडे तयार करून घेऊ। आवडीप्रमाणे छोट्या आणि मोठ्या आकाराचे तुम्ही इथे वडे तयार करू शकता। दोन-चार वडे एकाच वेळेस तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि 1 बॅच तळायला घातल्यावर दुसरे वडे इथे तयार करून ठेवू शकता। इथे मी तेल गरम करून घेतले आहे आणि आपल्याला वडे हे खमंग असे तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मी मीडियम करून घेतली आहे। खमंग असे वडे दोन्ही बाजूंनी आपल्याला चांगले गोल्डन असे करून घ्यायचे आहे। वडे थोडे तेलात सेट होऊ देऊ आणि नंतर थोडा कडकपणा आला की नंतर परतून आपण दुसऱ्या बाजूने पण हे तळून घेऊ। वडे आपले तळून तयार होत आहे। हे वडे तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर सर्व करू शकता। इतर वेळेसही तुम्ही हे वडे नाश्त्याला बनवू शकता। फार खमंग असे हे वडे तयार होतात। ह्या येत्या आषाढी एकादशीला किंवा कुठलाही उपास असेल तर तुम्ही हे वडे नक्कीच बनवू शकता। अशा पद्धतीने वडे हे नक्की तयार करून बघा। वडे चांगले सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत। टम्म असे वडे आपले फुगले आहे आणि तळून पण चांगले तयार झाले आहे। आता आपण ते बाजूला काढून घेऊ। झारा तिरका करून एक्सेस तेल आपल्याला निथळून घ्यायचे आहे आणि वडे हे बाजूला करून घ्यायचे आहे। दुसरी बॅचही आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे।
अशा पद्धतीने आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. एका वेळेस 4 वडे तुम्ही तळून घेऊ शकता. अप्रतिम चवीचे टम्म फुगलेले आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत अशा पद्धतीने वडे नक्की करून पहा. आषाढी एकादशी येत आहे किंवा कोणताही उपास असेल तर हे वडे तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपले वडे हे तयार आहेत, तुम्ही इथे बघू शकता. वडे चांगले टम्म फुगलेले आहेत आणि एकसारखा रंग पण वड्यांना आला आहे. आता ते बाजूला काढून घेऊ आणि सर्व्ह करून घेऊ. दह्याबरोबर किंवा दह्याच्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तुम्ही हे वडे सर्व्ह करू शकता. परत भेटू अशाच एका व्हिडिओसह. धन्यवाद.